1457 ला पुरंदरावरती एका युगंधराच्या पोटी जन्माला आलेला रण पुरंदर म्हणजे आमचा संभाजी राजा. वयाच्या दुसऱ्या वर्षी आई विना पोरका झालेला पोरका पोरगा म्हणजे संभाजी राजा. वयाच्या सातव्या वर्षी आग्र्याच्या भेटीला जाणारा आमचा संभाजी राजा. वयाच्या 14व्या वर्षी कदाचित हे गुढी गोष्ट माहीत नसेल, वयाच्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी बुधभूषणम नावाचा संस्कृत महान ग्रंथ लिहिलेला आहे. संभाजी महाराजांनी संस्कृत ग्रंथ लिहिलाय वयाच्या 14व्या वर्षी, त्याचं नाव आहे बुधभूषणम. वयाच्या 15व्या वर्षी संभाजी महाराजांनी 3 ग्रंथ लिहिले, नकशिक, नायिका भेद, सात शतक, हे ग्रंथ हिंदी मध्ये आहेत. संभाजी महाराजांनी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिलाय, संभाजी महाराजांनी हिंदी मध्ये ग्रंथ लिहिलाय. आता हा संभाजी राजा वयाच्या 15व्या वर्षी ग्रंथ लिहिलाय. वयाच्या 16व्या वर्षी संभाजी महाराज 10,000 फौजेचं कुशल नेतृत्व करत होते. वयाच्या 17व्या वर्षी संभाजी महाराजांनी फोंडा किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांना मदत केली. वयाच्या 18व्या वर्षी संभाजी महाराज युवराज झाले. वयाच्या 23व्या वर्षी संभाजी महाराज छत्रपती झाले. आयुष्य बघा कसं त्यांचं, संभाजी महाराजांचं आयुष्य बघा, आमचं आयुष्य बघा. संभाजी महाराज वयाच्या 23व्या वर्षी छत्रपतींच्या गादीवरती बसले, म्हणजे वयाच्या 23व्या वर्षापासून ते वयाच्या 32व्या वर्षापर्यंत अवघ्या 9 वर्षामध्ये या सह्याद्रीमध्ये वादळ वाऱ्यासारखे घुमणारे आमचे संभाजी राजे आणि वयाच्या 32व्या वर्षी या देशासाठी, या महाराष्ट्रासाठी, या मराठी मातीसाठी, या धर्मासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यासाठी स्वतःचं बलिदान करणारा बलिदानी राजा म्हणजे आमचा शंभू राजा, म्हणजे आमचे संभाजी राजे, म्हणजे आमचे छत्रपती संभाजी राजे.